हाय फ्रेंड्स, स्पेशल डिश मध्ये आज आपण एक साउथ इंडियन आमटीचा प्रकार पाहणार आहोत। आणि ही आमटी करताना विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारच्या डाळीचा वापर केला जात नाही। ही आमटी खाण्यासाठी खूपच जास्त चटपटीत आणि थोडीशी वेगळ्या चवीची आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेत आहे अर्धा चमचा काळी मिरी, एक चमचा जिरं, त्याचबरोबर या आमटीमध्ये आपल्याला खूप सारा लसूण वापरायचा असतो। तर साधारण 20 ते 22 लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत आणि हे आपल्याला मिक्सरला एकदम ओबडधोबड अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायचं आहे। कढईमध्ये मी तेल टाकून घेते, साधारण 2 चमचे तेल, आणि हे तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 4 हिरव्या मिरच्या, ज्या मी अशा पद्धतीनं कट करून घेतलेल्या आहेत। हिरवी मिरची हलकी अशी तेलामध्ये तळसली गेल्यानंतर थोडासा कढीपत्ता, आणि जे वाटण आपण मगाशी तयार केलेलं होतं म्हणजेच काळी मिरी, जिरी आणि लसणाचं, तर ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात। सगळं वाटण याच्यामध्ये वापरायचं आहे आणि लसणाचा जो कच्चेपणा आहे तो दूर होईपर्यंत आपण हे असंच हलवत राहणार आहोत। लसूण छान असा परतला गेल्यानंतर याच्यामध्ये मी टाकत आहे 2 मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो, आणि हे टोमॅटोसुद्धा आपल्याला छान मऊसर असे पडेपर्यंत या तेलामध्ये तळसून घ्यायचेत किंवा शिजवून घ्यायचे आहेत। फोडणीतील टोमॅटो पटकन शिजावा याच्यासाठी याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते, अगदी 1 हात चिमट भर, आणि मीठ टाकल्यानंतर हा टोमॅटो पटकन शिजला जातो। तर इथे तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो छान मऊसर असा शिजला गेलेला आहे। टोमॅटो शिजल्यानंतर याच्यामध्ये मी 1/2 वाटी चिंचेचा कोळ किंवा चिंचेची प्युरी आपण याला म्हणू शकतो ती टाकत आहे। ही तयार करण्यासाठी मी कोमट पाणी घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये चिंच आणि 1 गुळाचा खडा टाकला होता, तर तो नंतर आपल्याला हातानं व्यवस्थित असा मॅश करून ते पाणी गाळून घ्यायचं आणि आपला इन्स्टंट असा चिंचेचा कोळ तयार होतो। तर गूळ या चिंचेमध्येच टाकल्यामुळे आता आपण या फोडणीत टाकणार नाही। जर तुम्ही चिंचेत गूळ टाकला नाही तर जेव्हा आमटी उकळायला लागेल त्यावेळेस त्यामध्ये तुम्ही थोडासा गूळ टाकून घ्या। तर इथे मी साधारण 1/2 चमचा हळद टाकलेली आहे। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी, साधारण 1.5 ग्लास पाणी मी याच्यामध्ये ओतून घेते, आणि चवीनुसार मीठ। मीठ टाकल्यानंतर ही सगळी आमटी आपण व्यवस्थितपणे हलवून घेणार आहोत आणि हाय फ्लेमवरती साधारण 1 ते 2 मिनिट याला खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपली जी आमटी आहे ती छान अशी उकळली गेलेली आहे। तर आता मी गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर सेम त्याच गॅसवरती मी ठेवलेला आहे तडका पॅन, आणि या तडका पॅनमध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घेऊयात। तेल गरम झाल्यानंतर 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरी आणि मोहरीची जी फोडणी आहे ती खूप छान आणि खमंग अशी बसू द्यायची आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण टाकत आहोत लसूण, साधारण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या होत्या तर त्या मी अशा पद्धतीनं तुकडे करून घेतलेले, थोडासा कढीपत्ता, आणि याच्यामध्ये आपण टाकत आहोत 1/2 चमचा हिंग, त्याचबरोबर बेडगी मिरची होती तर 3 बेडगी मिरच्या घेतलेल्या होत्या आणि त्याचे तुकडे केलेले, आणि खूप सगळी हिरवी आणि फ्रेश अशी कोथिंबीर। तर मी गॅस बंद केलेला आहे कारण की आपलं जे तेल आहे आणि जो तडका पॅन आहे तो चांगलाच गरम झालेला आहे। तर ही फोडणी आता आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि तयार झालेली ही फोडणी आता आपण टाकणार आहोत आपल्या तयार झालेल्या आमटीमध्ये। तर सगळी फोडणी जी आहे ती आपण या आमटीमध्ये अशा पद्धतीनं ओतून घेऊयात आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं ढवळून
गोळून घ्यायचंय किंवा मिक्स करून घ्यायचं आहे। तर या इथे आपली साऊथ इंडियन पद्धतीची आणि थोडीशी वेगळ्या प्रकाराची आमटी तयार करून झालेली आहे। ती ही कोणत्याही प्रकारची डाळ न वापरता ही जी आमटी आहे ती खाण्यासाठी खूपच जास्त चविष्ट अशी लागते, कारण की याच्यामध्ये आपण चिंच टाकलेली आहे त्याच्यामुळे थोडीशी आंबटसर आणि गुळामुळे थोडीशी गोडसर अशा पद्धतीची। तर तुम्ही ही रेसिपी घरी एकदा तरी नक्की ट्राय करावी, कारण की एकदा खाल्ल्यानंतर मला खात्री आहे ही रेसिपी तुम्ही पुन्हा पुन्हा नक्कीच ट्राय करताल। ही आमटी तुम्ही भाताबरोबर सर्व करू शकता, कारण की चपातीपेक्षा भाताबरोबरचं याचं जे कॉम्बिनेशन आहे ते खाण्यासाठी खूप चांगल्या प्रतीचं आहे।